नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मुंडकर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रज्वल मुंडकर ब्लॉग्समध्ये. आजपासून आपल्या केदारनाथ सिरीजला सुरुवात होते. तर मी आता आहे बँड्रा टर्मिनल्सला. इथून आपला प्रवास असेल बँड्रा टू हरिद्वार, आणि हरिद्वारला आपण बहुतेक उद्या दुपारी आपण पोहोचणार आहोत. आणि आता वाजलेत 12:30. 12:45 ही ट्रेन आहे, बघू शकता लागली आहे ट्रेन. आणि तिकडे सगळे आपली पब्लिकसुद्धा उभी आहे. हरिद्वारवरून सोनप्रयाग, सोनप्रयागवरून गौरीकुंड, गौरीकुंडावरून केदारनाथ, आणि असा काहीतरी हा प्रवास असणार आहे. मी आताच जास्त बडबड नाही करत. सो 12:30 झाले आहेत, आता बघूया ट्रेन किती वाजता सुटते. काय बोलतोस? फुल ऑन एक्साइटमेंट आहे जाण्यासाठी. खूप टाइमपासून प्लॅन करत होतो, पण फायनली आता आमचा पूर्ण ग्रुप जात आहे. फुल एनर्जी तर आता खूप आहे. तर बघूया आता तिथे ट्रेकच्या वेळी काय होत आहे. 27 जण जातोय आपण. आणि अजून स्नेहल आली नाही, आणि गाडी सुटायला 5 मिनिट आहेत. गाडी आम्ही चेंज घेऊन थांबायला लागणार असं वाटतं. ती बोलते ह्याला रिक्वेस्ट करा ट्रेनवाल्याला. आता 5 मिनिटात गाडी सुटेल, आणि स्नेहल अजून आली नाही आहे. तर आता ह्या ट्रेनचा जो प्रवास असणार ना, तो गुजरात, परत राजस्थान, उत्तराखंड असे काहीतरी प्रदेश करत ही ट्रेन जाणार आहे. पुढची सिरीज आहे ना, पुढचे जे व्लॉग्स आहेत ना केदारनाथचे, ते बघायला विसरू नका. आता मुंबई टू हरिद्वार मी निघालो केदारनाथला. हा प्रवास तुम्ही आता माझ्यासोबत एन्जॉय करा. मित्रांनो, आता सीन असा झाला की मला वाटलं मी माझी बॅग प्लॅटफॉर्मवरतीच विसरलो, आणि ट्रेन चालू झाली तर माझी अशी पाटली मला एवढी भीती वाटायला लागली की मी बोललो ट्रेन निघाली आणि प्लॅटफॉर्मवरतीच बॅग विसरलो की काय. मग नंतर मला निखिल बोलला की तुझी बॅग खालीच आहे इकडे. कशा आता काय गाडी थांबवायला गेलेलास की काय? गार्ड रूम मध्ये गेलेलो बाबा. गार्डला काय बोललास? रिक्वेस्ट केलेली. पण बाबा आपली सगळी माणसं व्यवस्थित चढली. बाकीचे कुठे? जे राहिलेले सेट मध्ये चढले ते एकंदरीत. आता गाडी निघाली आहे, प्रत्येकाने असे प्रत्येकाला आम्ही आयडी दिले. जीवा जीव आला, लिटरली सगळे चढले. आम्हाला तर वाटलेलं आता आमचे राहिले 2-3 जण, पण ठीक आहे. गाडी फायनली आता निघाली आहे. रोहित, स्टार्टिंगच एकदम थ्रिलिंग झाली. इथेच ट्रेक केलाय त्या डोक्यापासून त्या डोक्यापर्यंत. बघा ही आमची मॅनेजमेंट बघा. जब वी मेट, डायरेक्ट जब वी मेट, हे सही आहे तुमचं. काहीतरी सांगणार होती ना, असं झालं तसं झालं. नंतर काय झालं? आरामात आधी श्वास घे, श्वास घे, विचार करू दे. नुसती धावपळ, नुसती धावपळ. जर वेळेत नाही निघालो ना तर मग अशी धावपळ होते. ठीक आहे, पण खरंच भोलेनाथाचे आभार मानतो की सगळे व्यवस्थित चढले, आणि आता सगळे व्यवस्थित गाडीत बसलेत. आणि 27 च्या 27 जण आता आम्ही जातोय केदारनाथला. गणपती अप्पा मोर, हर हर महादेव. आता 2:30 आले आणि आता आपण पालघरला पोहोचलो. तरी बऱ्यापैकी कव्हर केलंय, परफेक्ट टायमात निघाली. काय बोलतो विराज? परफेक्ट टायमात निघालेले. एवढी टायमात निघाली की आमचे पाठी राहिलेले अर्धे चालत्या चालत्या ट्रेन मध्ये चढले. चला काहीतरी खायला घेऊया ना. तर सगळ्यांनी काय काय घेतलंय जरा दाखव खायला. मला बरं झालं एवढा राईस. याचा शेफ कोण आहे विराज? पियू. पियू आता 3:15 झालेत, आणि गाडी आता वापीच्या थोडा आधीच थांबली आहे. सिग्नल लागलाय गाडीला. आता महाराष्ट्र सोडून आपण गुजरात राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे. बघूया आता हरिद्वारला गाडी किती वाजता पोहोचते. बाय द वे ही वापीच्या आधीच थोड्या सिग्नलला थांबली आहे. 3:20 झालेत, आणि आता नुकतंच आपण वापी स्टेशनला पोहोचलो आहे. उतरलास? उतरलो, उतरलो. वापीलाच? वापीलाच. चला बाय बाय गुजरात, गुजरातला. थंडा घेतोय. हा एक नंबर रे, तूच भाऊ माझा. फोड फोड फोड. गाडीमध्ये आता एवढं गरम होत आहे ना, पण तिकडेच हरिद्वारला किंवा केदारनाथला पोचल्यावर एवढी थंडी वाजणार आहे ना. आणि आपल्याबरोबर काकी सुद्धा आहेत. काकी बस आहे ना, पोटभर जेवलात ना, त्या सुद्धा आपल्या बरोबर येणार आहेत.
गुजराती मित्रांनो आता 4:30 वाजलेत आणि सुरतला गाडी पोहोचलेली आहे. भरपूर पब्लिक इथे उतरला सुद्धा आणि चढला सुद्धा. काय मयूर, मजा आली की नाही? गाणी बोलत बोलत कधी आलो काय समजलं पण नाही. फुल धमाल, जसा बसला एवढी गाणी बोलली आहे. हरो हरो कँडी, असा धावत जा ना. सिमरन सिमरन घेऊ शकता. मित्रांनो आता 6:15 वाजलेत आणि भरूचला गाडी पोहोचली आहे गुजरातच्या. ह्याचा नेक्स्ट स्टॉप आहे वडोदरा. सो वडोदराला गाडी थांबेल आणि उधरचे डायरेक्ट कोणचा स्टॉप आहे फिर? रतलम. बरोबर ना? रतलम रतलाम रतलाम जंक्शन, मेन जंक्शन. ओके मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि आता आपण पोचलो आहोत रतलाम या स्टेशनवर. म्हणजेच पहिला आपण महाराष्ट्रातून निघालो, मुंबईवरनं निघालो गुजरातला. गुजरात वडोदरा, गुजरातचं वडोदरा हे लास्ट स्टॉप आपण केलं आणि आता सरळ आपण 4 ते 4:30 तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहोत रतलामला, म्हणजेच मध्य प्रदेशला, MP ला. सो MP तून आपण राजस्थानला एंटर करणार आहे आणि राजस्थानमधून मग उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, असं हरियाणा, उत्तराखंड असं करत आपण हरिद्वारला प्रवेश करणार आहे. इकडे इकडे शशादाने चाय घेतली. कशी आहे रिॲक्शन वरून म्हणजे IRCTCने थोडं ना याच्यावर इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे, हा आमचा रिव्ह्यू आहे. जरा घेत आहे, हा 10 काय 15 घ्या पण थोडी क्वालिटी चांगली द्या. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे आता वाजलेत 8. आमची अर्धी गँग अजून झोपूनच आहे. आता आपण उत्तर प्रदेश मध्ये आणि उत्तर प्रदेश मधील पलवाल हे गाव आपण आता सोडलं. आता इथून आपण असू राजस्थान, हरियाणामध्ये राजस्थान पाठी सोडलं. सो
आता हरिद्वार अजून किती तास आहेत आहेत ना तरी 2:40 तीन वाजेपर्यंत पोहोचेल भारी प्रवास झाला फक्त एवढंच ना मी जिथे होतो ना तिकडे ज्या बर्थवर मी झोपलो ना तिथून टॉयलेटचा वास वगैरे खूप येत होता सो तुम्ही जर करत असाल ना रिझर्वेशन तर प्रॉपर एसीचीच करा म्हणजे टॉयलेट वगैरे प्रॉपर क्लीन मिळेल तुला कारण बाहेरच्या ज्या ट्रेन्स असतात ना त्याच्यात हीच गैरसोय असते की टॉयलेट वगैरे क्लीन नसतात आणि कोणी चढतं काही लोकल पब्लिक पण घाण करतं बघू शकता तुम्ही. हा आणि इथे असा सीन झाला की पैसे पण कोणाची तरी चोरी झाली ना बर्थ वरती लोअर बर्थ ला ज्या टू साइड सीट्स आहेत ना ऑपोजिट ला तिकडे एकाचे 8,000 रुपये गेले. 8,000 रुपये चोरी झाले. सरळ किसा फाडलाय त्याचा का बोलतो बघा म्हणजे हे असं असतं म्हणजे तुम्ही आता आम्ही एवढे क्वांटिटीने आहोत क्वालिटीने आहोत म्हणून आम्ही थोडे एक एक जागे बोल काय बोलतेस बोल. अच्छा आम्ही अध्यक्ष क्वांटिटीने आहोत म्हणून जागे आहोत म्हणून एक झोपतोय एक लक्ष देतोय सगळे एका वेळी नाही झोपले थोडे थोडे जागे पडू. आता नुकतीच गाडी दिल्लीला पोहोचली नई दिल्लीला हजरत निजामुद्दीन आणि सकाळचे आता 9 वाजलेत तरी बरी आली गाडी 10, 11, 12, 1, 2 अजून 6-7 तास बाकी आहेत. मित्रांनो आता ही जी तुम्ही बघताय ना ही यमुना नदी आहे पण या यमुना नदीची अवस्था बघा आता तुम्ही काय केली आहे. यमुना नदीचं पूर्ण नाल्यामध्ये कन्वर्जेशन झालंय बघा किती खाण पाणी आहे बघा आणि ह्याला जिम्मेदार आपणच आहे आपण म्हणजे माणसं रे बघा. श्रीकृष्णाच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेली अशी नदी पण आता कलियुगात तिची अवस्था बघा. तर मित्रांनो आता फायनली आपण हरिद्वार स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि बरोबर 2:30 ट्रेन हरिद्वार स्टेशनला आली. हरिद्वारला पोहोचलेलो आहे आता 2:30 संध्याकाळची टू उत्तराखंड वेलकम टू उत्तराखंड संध्याकाळची आपल्याला आता गंगा आरती बघायची फ्रेश होऊन लवकर आपण गंगा आरतीसाठी निघू. आता नमो पार्वती पते हर हर गणपती बाप्पा पाटी शंकराची मूर्ती तुम्ही बघू शकता आणि इथूनच आपली यात्रा सुरू होणार आहे ती टुवर्ड्स केदारनाथसाठी. सो आज आपण इकडेच हरिद्वारमध्येच स्टे करणार आहे आणि रात्रीची जी संध्याकाळची जी गंगा आरती आहे ना हरिद्वारची हर की पौडीची ती आपण बघणार आहोत तिचं आपण दर्शन घेणार आहोत आणि तिथून आपण जाणार आहोत दुसऱ्या दिवशी हरिद्वार टू आपला सोनप्रयाग हरिद्वार टू सोनप्रयाग असा काहीतरी आपला प्रवास असणार आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट हॉटेलवर भेटतो भूक पण लागली आहे जेवायचं पण आहे. हरिद्वार स्टेशनच्या समोरच इकडे शुद्ध वैष्णव भोजनालय करून आहे सो इथे आम्ही थांबलोय आता जेवायला. हे लगेज बघा फक्त हे एवढं सगळं आमचं लगेज आहे 120 रुपये थाळी आहे इकडे. तर बघूया आता थाळीमध्ये काय काय जेवायला येतं ना ते मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो या थाळीमध्ये ना डाळ 2 नान रोट्या 1 रायता सॅलड लोणचं राईस आणि पनीरची भाजी मटर पनीरची भाजी असे काहीतरी आयटम आला. जेवण ना हॉनेस्टली सांगू एक नंबर आहे 120 रुपये थाळी आहे इकडे पण जबरदस्त जेवण. सो आता जेवून घेतो आणि आता डायरेक्ट हॉटेलवर जातो आणि आता संध्याकाळच्या डायरेक्ट तुम्हाला गंगा आरती लागतो. चला आता आता पाहूया आपण हरिद्वारची संध्याकाळची गंगा आरती. Thank you.
तर मित्रांनो, फायनली आम्हाला गंगा आरती मिळाली. दोन ते तीन मिनिटाची मिळाली, पण मिळाली. आणि टायमिंग थोडा कमी होता. मस्त गंगेत आंघोळ सुद्धा केली. तर जेवढा पण आपण मुंबईवरनं निघालेलो होतो, थकवा होता सगळ्या इकडे येऊन एका क्षणाभरात निघून गेला. पवित्र आल्यासारखं वाटलं. भारी एक्सपिरियन्स आहे, सगळ्यांनी यायला पाहिजे. जबरदस्त. कारण आपण हिंदू आहोत तर हा आपला सगळ्यात मोठा हे आहे की गंगेमध्ये आपण बोलतात ना, गंगेत स्नान केलंच पाहिजे. जी म्हण आहे ना, गंगेत घोडण आलं की इथे आल्यावरती. तर मी हरिद्वारला आता हर की पौडीला आणि इथेच ती गंगा आरती झाली. सो हा व्हिडिओ ना मित्रांनो, आता मी इथेच संपवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केदार, जय श्री केदार.